प्रसिद्धी आणि पैसा कमवायला वय आणि शिक्षणाची अट मुळीच नसते. मुळात तुम्हाला काय येतं आणि ते तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवता याला खूप महत्व आहे. आज आपण अशा एका आजींबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी कधी शाळेची पायरी देखील चढली नाही, पण मेहनत आणि चिकाटीने आज त्यांनी खूप प्रसिद्धी आणि पैसा देखील मिळवलाय. आपली आजी म्हणून खाद्यपदार्थ बनवून जगभरात नावलौकिक मिळवलेल्या आजीबाईंबद्दल आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. आपली आजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचं नाव सुमन गोरक्षनाथ धामणे असं आहे. त्यांचं वय 65 वर्ष असून त्या अहमदनगर मधील कासार सारोळा ह्या गावच्या नगर मधील सुप हे त्यांचं माहेर. सुमन आजींना 4 भाऊ आणि 6 बहिणी. घरात मोठ्या बहिणी आणि 4 वहिनी यांच्याकडून लहानपणापासूनच त्यांना जेवण बनवायची आवड निर्माण झाली. सुमन आजींनी कधी शाळेचं तोंड देखील पाहिलं नव्हतं. पुढे सुमनबाईंचं लग्न झालं. त्यांचे पती पोलीस आहेत. पती पोलीस असल्यामुळे घरात त्यांना खूप वेळ मिळायचा. त्या वेळेचा सदुपयोग करत सुमनताई आणि त्यांच्या आजूबाजूच्या महिला घरात नवनवीन खाद्यपदार्थ बनवायच्या. एकदा त्यांचा नातू यश पाठक त्यांच्या घरी आला असताना त्यांनी सुमन आजींना पावभाजी बनवायला सांगितली, पण मला पावभाजी बनवता येत नाही असं त्या म्हणाल्या. त्यावर यशने आजींना पावभाजीची रेसिपी मोबाईल मध्ये दाखवून तशी ती बनवायला सांगितली. आजीबाईंनी ती बनवली देखील आणि बनवलेल्या पावभाजीचं सर्वांनी कौतुक केले. यशच्या सांगण्यावरूनच आजींनी युट्यूब साठी रेसिपी बनवायला सुरुवात केली. सुमन आजींना बरेच पदार्थ बनवता येत नव्हते, पण त्या खूप जिद्दीच्या आहेत. आपल्याला पदार्थ बनवता येत नाही म्हणून त्यांनी न हार मानता तो पदार्थ शिकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या मोबाईलवर रेसिपीचे व्हिडिओ पाहत आणि नंतर तो पदार्थ बनवून दाखवायला लागल्या. पाहता पाहता अनेक लोकांनी आजीबाईंच्या रेसिपीला पसंती दाखवली. त्यांच्या बोलण्याची स्टाईल लोकांच्या मनात घर करून गेली. सुरुवातीला त्यांच्या युट्यूब चॅनेलने चांगलंच यश मिळवलं, पण त्यात देखील खूप मोठे अडथळे आले. त्यांचा चॅनेल हॅक देखील झाला, त्यामुळे आजी घाबरून गेल्या. पण नातू यशने अथक प्रयत्न करून तो पुन्हा मिळवला आणि पुन्हा आजीबाई जोमात कामाला लागल्या. वर्षभरातच आजीबाईंनी खूपच प्रसिद्धी मिळवली. आज आपली आजी या युट्यूब चॅनेलवर 10 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आहेत. ते त्यांची रेसिपी पाहून त्यांना प्रेरणा देतात. अनेक लोक त्यांना तुम्ही कोणते मसाले वापरता असे विचारतात. त्यावरून त्यांनी स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय देखील सुरू केला. वर्षभरात त्यांनी तब्बल 30 ते 40 लाखांच्या मसाल्यांचा व्यवसाय देखील केला. आज त्यांनी बनवलेले हे मसाले भारताबरोबरच बाहेरील अनेक देशात देखील जातात. सुमनाजींनी दाखवून दिलं की खरंच पैसा आणि प्रसिद्धी मिळवायला शिक्षण आणि वय लागत नाही, तर तुम्ही तो व्यवसाय किती मेहनतीने आणि इमानदारीने करता त्यावर सर्व अवलंबून असतं. सुमन गोरक्षनाथ धामणे म्हणजेच आपली आजी या युट्यूब चॅनेलला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आपण भेटू परत पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.